स्मारकाचं नेमकं वैशिष्ट्य काय असणार आहे ते सुद्धा जाणून घेऊया. या जलदुर्गासारखी दगडी तटबंदी इथे असेल तर तुळजाभवानीचं मंदिर सुद्धा या शिवस्मारकाच्या उभारणीत असेल. कला संग्रहालयाचा सुद्धा त्यात समावेश असेल. तसंच ग्रंथसंग्रहालय, मत्स्यालय, आम्पी थिएटर आणि हेलिपॅड सुद्धा या इथे असतील. तर ऑडिटोरियम, लाईट आणि साऊंड शोचं सुद्धा इथे आयोजन करण्यात येईल. विस्तीर्ण गार्डन तसंच हॉस्पिटल सुद्धा यावेळी उभारण्यात येणार आहे. सिक्युरिटी गार्डसाठी इथे खास निवासस्थानही असतील. आयमॅक्स सिनेमागृहसुद्धा इथे नियोजित आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी दोन जेट्टी असतील. वेगवेगळ्या स्क्रीन्सची इथे सोय केली जाणार आहे. तर गेटवे ऑफ इंडिया, नवी मुंबई आणि इतर ठिकाणाहून इथपर्यंत पोहोचण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात येणार आहे. दरम्यान शिवकालीन देखावे हे इथलं मुख्य आकर्षण असेल. या शिवस्मारकाचा मेगा प्लॅन आपण बघतोय. देशभरातल्या 19 ठिकाणाहून माती आणि विविध नद्यांचं पाणी इथे आणलं जाणार आहे. गेटवे ऑफ इंडियाजवळ हे सगळे कलश एकत्र तिथे ठेवले जाणार आहेत. महाराजांचं वास्तव्य असलेल्या शिवनेरी, रायगड, सिंधुदुर्ग, पन्हाळा, राजगड, प्रतापगड या गड किल्ल्यांसह शिखर शिंगणापूर, तुळजापूर, सिंदखेड राजा, कराड, जेजुरी, देहू आळंदी, रामटेक, वेरूळ, नाशिक, आग्रा, तंजावर आणि श्रीशैलम या ठिकाणाहून मातीही आणली जाणार आहे. राज्यातील विविध नद्यांचं पाणी इथे भूमिपूजनासाठी वापरलं जाणार आहे. अरबी समुद्रातील हे शिवस्मारक साकारण्यासाठी तब्बल 3,600 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. समुद्रात 15.86 हेक्टर जागेवर हे भव्य असं शिवस्मारक उभारलं जाणार आहे. गिरगाव चौपाटीपासून अवघ्या 3.5 किलोमीटर आत समुद्रात हे शिवस्मारक उभारलं जाणार आहे. जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार हे यावेळी जल आणि भूमिपूजनासाठी इथलं पाणी वापरणार आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारक साकारण्यासाठी तब्बल 3,600 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. समुद्रात 15.86 हेक्टर जागेवर हे शिवस्मारक उभारलं जाणार आहे. चौतऱ्यासहित या स्मारकाची उंची 210 मीटर इतकी असेल तर फक्त शिवपुतळ्याची उंची 126 मीटर इतकी असणार आहे. स्मारकाच्या उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 2,500 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. 19 फेब्रुवारी 2019 पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण होणार आहे. EGIS ही फ्रान्सची कंपनी हा पूर्ण आराखडा तयार करणार आहे. येत्या 2 महिन्यात या कामाला सुरुवातही होणार आहे. शिवस्मारकाच्या उभारणीला 2 महिन्यात सुरुवात होणार आहे. हा भूमिपूजन कार्यक्रम नेमका कसा असेल त्यावर सुद्धा एक नजर टाकूया. आज 22 डिसेंबरला सर्व कलशांचं मुंबईत आगमन होत आहे. या कलशांचं भव्य स्वागतही केलं जाणार आहे. तर 23 डिसेंबरला सर्व कलश गेटवे ऑफ इंडियाला आणले जाणार आहेत. आज हे सर्व कलश गेटवे ऑफ इंडियाला आणले जात आहेत. तर उद्या म्हणजे 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या शिवस्मारकाचं भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते कलशातील माती, दगड आणि पाण्याने या शिवस्मारकाचं भूमिपूजन संपन्न होणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याला संस्थानिकांना सुद्धा निमंत्रित करण्यात आलंय. सर्व इतिहासकार, गड आणि किल्ले संवर्धन करणाऱ्या संघटना, शिवस्मारक चळवळीशी जोडलेल्या संघटना आणि सर्व जाती धर्मातील शिवप्रेमींना या कार्यक्रमासाठी बोलावण्यात आलंय.